मी रक्टे एसएल यशस्वी कोचिंग क्लासेस लीलंगा जिला लातूर मैथ पार्ट फर्स्ट फर्स्ट चैप्टर लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल प्रैक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 6 सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल। आपल्याला इक्वेशन दिलेला आहे, त्या इक्वेशनला क्रेमर्स रूल ने सोडवायचा आहे। 6 एग्जांपल 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 आहे। सेकंड इक्वेशन एक्स मैनस वाई बाय टू 1/2 है। म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये डिनोमिनेटर मध्ये 2 आहे आणि ते सुद्धा 2 आहे। मग हा 2 आणि 2 हा रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे। म्हणून या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे। सोल्यूशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 इक्वेशन फर्स्ट। सेकंड इक्वेशन बघा एक्स मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 1/2। मल्टिप्लिकेशन करायचं इक्वेशनला, कारण डिनोमिनेटर मध्ये संख्या आलेली आहे म्हणून इथं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2, 2 ने मल्टिप्लिकेशन करा। एक्स मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 1/2। मल्टिप्लिकेशन 2 ने करायचं आहे म्हणून मल्टिप्लिकेशन 2 ने करा, 2 आणि 2, 2 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल। बघा इक्वेशन काय तयार होणार आहे, 2x मायनस y इज इक्वल टू ओनली 1। इक्वेशन सेकंड, क्रेमर्स रूल म्हटल्यानंतर आपल्याला हा टेबल्स पार्ट करावा लागेल। बघा डी बरोबर 12, dx 32 आणि 13, 12 32 13 हा टेबल्स तुम्हाला पाट केला पाहिजे। डिटर्मिनेंट तयार करायचा आहे। आता नंबर्स द्या, याला नंबर्स देऊया आपण। मग 1 2 अँड कॉन्स्टंट टर्म 3। डीचा डिटर्मिनेंट तयार करायचा, डी इज इक्वल टू, आता डीच्या टेबल्समध्ये लिहित असताना 1 2 हा डीचा टेबल आहे, 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा। बघा पहिल्या 1 2 आहे, डी बरोबर 1 2 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 1 मध्ये बघा 2 आणि ते सुद्धा कोण आहे, 2 आहे। परत 2 मध्ये बघा 3 आणि याचा कोइफिशियंट कोणी नाही म्हणजे -1 असणार आहे, 3 - 1। समजलं का? ओके, डिनोमिनेटर सोडवा। पहिल्यांदा दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 - 1 अगेन मायनस, याला ब्रॅकेट्स करा, 3 * 2
बघा, टू इंटू मायनस वन मायनस टू, मायनसला मायनस, थ्री इंटू टू सिक्स, बघा मायनस मायनस दोन्ही साइन सेम आहे, अशा वेळेस या दोघांची काय होते ॲडिशन, सिक्स प्लस टू एट, ग्रेटर नंबर साइन मायनस, डी इज इक्वल टू मायनस एट, डीची व्हॅल्यू भेटेल आहे मायनस एट. आता डी एक्सचा टेबल तयार करायचा आहे. डी एक्सचा डिटर्मिनंट, डी एक्सचा डिटर्मिनंट, डी एक्सचा डिटर्मिनंट तयार करण्यासाठी थ्री अँड टू, बघा तिसरा कॉलम टू वन, टू वन म्हणजे त्याचं टू वन, टू टू मध्ये बघा थ्री मायनस वन, थ्री मायनस वन, डिटर्मिनंट सॉल्व करा. फर्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू इंटू मायनस वन, टू इंटू मायनस वन, दोघांमध्ये कोणतं चिन्ह देत असतो आपण, मायनस, म्हणून मायनस द्या. थ्री इंटू वन, थ्री इंटू वन, बघा टू इंटू मायनस वन मायनस टू, मायनसला मायनस, थ्री इंटू वन थ्री, अगेन मायनस मायनस प्लस, म्हणजे थ्री टू प्लस थ्री फाईव्ह, ग्रेटर नंबर साइन मायनस, म्हणजे डी एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह. डी वाय, डी वाय इज इक्वल टू, बघा डी वायचा डिटर्मिनंट असणार वन थ्री, वनमध्ये बघा वन टू टू आणि टू टू, टू टू, थ्रीमध्ये टू वन, टू वन, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू इंटू वन, टू इंटू वन, दोघांमध्ये मायनस चिन्ह देत असतो म्हणजे तो मायनस द्या. परत टू इंटू टू, म्हणजे टू इंटू टू, टू इंटू वन टू, मायनसला मायनस, टू इंटू टू फोर, बघा टू मायनस फोर जाणार नाही, दोनमधून चार जाणार नाहीत, म्हणजे चारमधून दोन गेले, किती राहतं सांगा, दोन राहिले, आणि मोठ्या संख्येचिन्ह वजा, म्हणजे डी वाय किती आलेला आहे सांगा, मग वजा दोन आलेला आहे. बाय क्रेमर्स रूल, क्रेमर्स काय सांगतो मग, बाय क्रेमर्स, क्रेमर्स रूल, एक्स इज इक्वल टू, एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी, द व्हॅल्यू ऑफ डी एक्स, डी एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह, डी इज इक्वल टू मायनस एट, मायनस एट, मायनस मायनस प्लस, म्हणजे फाईव्ह बाय एट. वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी, डी वाय इज इक्वल टू मायनस टू, अँड डी इज इक्वल टू मायनस एट, मायनस मायनस प्लस, टू बाय एट. द व्हॅल्यू ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, एक्स इज इक्वल टू फाईव्ह बाय एट अँड वाय इज इक्वल टू टू बाय एट इज द गिवन सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल.